भामा आसखेड जॅकवेलचा 30 कोटींचा टेंडर घोटाळा काय आहे? पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड प्रकल्प सध्या काही भ्रष्ट लोकांच्या गलिच्छ कारभारामुळे चर्चेत आला आहे. या प्रकल्पातील जॅकवेल कामात काहींना भला मोठा जॅकपॉट लागलाय. गेली 5 वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ओरबाडून खाणारे भाजप सत्ताधारी आता निवडणुकीच्या तोंडावर देखील मोठा हात मारण्याचा प्रयत्न करत आहेत. जॅकवेल कामातील निविदेत तब्बल 30 कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भ्रष्टाचार उघडकीस आणल्यावर आमदार श्री लक्ष्मण जगताप यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तर शंकर जगताप यांनी भ्रष्टाचार झाल्याचं मान्य केलंय. आता खुद्द सत्ताधारी पक्षातील आमदार भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगतायत. हे म्हटल्यावर निश्चितच कुठेतरी पाणी मुरतंय. एकाच कंपनीला काम देण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आला. जॅकवेल कामात ठरवून निविदेची रक्कम वाढवण्यात आली. सुरुवातीला 102 कोटींचे काम पुन्हा निविदा तयार करून 121 कोटींवर वाढवण्यात आलं. परत निविदा तयार केली याचा अर्थ पहिली निविदा तयार करताना अपुरा अभ्यास केला होता का? निविदा तयार झाल्यावर या कामासाठी फक्त 2 कंपन्यांनी निविदा सादर केली. 100 कोटी रुपयांचं काम असतानाही राज्यातच नव्हे तर देशातील एकाही ठेकेदाराला या निविदेत भाग का घ्यावासा वाटला नाही असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातही एका कंपनीला अपात्र करून गोंडवाना इंजिनियर व TNT यांचे जॉईंट व्हेंचर कंपनीला काम देण्यात आले. म्हणजेच निविदा अटी शर्ती कोणत्या तरी विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या होत्या का अशी शंका निर्माण होण्यास वाव आहे. आश्चर्याची बाब म्हणजे प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन गोंडवाना इंजिनियर आणि TNT यांनी कसलीही मान्यता नसताना 8 ऑक्टोबरला परस्परपणे GEO इन्व्हेस्टिगेशन केले आणि माहिती प्राप्त केली. हे काम बेकायदेशीर आहे तरीही या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मूळ निविदा रकमेपेक्षा 30 कोटी वाढीव रकमेत काम देण्याचा डाव. गोंडवाना कंपनीनं 39% ज्यादा दरानं निविदा तयार केली. सुमारे 120.97 कोटी रुपयांच्या निविदेसाठी त्यांनी तब्बल 47.17 कोटी रुपये ज्यादा दराची म्हणजेच सुमारे 168 कोटींची निविदा सादर केली. ठेकेदारानं यातही एकाच रात्री तब्बल 17 कोटी कमी केले. तरीही काम हे मूळ निविदा रकमेपेक्षा 30 कोटी अधिक किमतीचे आहे. निकृष्ट आणि बेकायदेशीर कंपनीला काम देण्यात आलं. मध्य प्रदेशात गोंडवाना कंपनीची मान्यता रद्द करण्यात आली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री शहरी पेयजल योजनेअंतर्गत कामामध्ये चुकीच्या पद्धतीनं पाईपलाईन टाकणं, निकृष्ट मटेरियल वापरणं इत्यादी बाबींचा ठपका या कंपनीवर ठेवण्यात आला होता. तसंच याच कंपनीनं छत्तीसगड राज्यात देखील चुकीचे आणि निकृष्ट काम केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. छत्तीसगड राज्यातील जगदलपूर महानगरपालिकेच्या अमृत मिशनचे सुमारे 110 कोटींचे काम 2017ला देण्यात येऊन 4 वर्षात त्यांनी फक्त 40 कोटींचे काम केले. काम वेळेत न झाल्यानं जगदलपूर मनपानं या कंपनीची सुरक्षा ठेव रक्कम जमा केली आणि कंत्राट रद्द केले. गोंडवाना कंपनीनं ही गंभीर बाब पिंपरी चिंचवड मनपापासून लपवली आहे. अशा अतिशय निकृष्ट आणि बेकायदेशीर कामे करणाऱ्या कंपनीला काम देण्याचा हट्ट का असा प्रश्न आहे. भामा आसखेड जॅकवेल कामात ढळढळीत भ्रष्टाचार होत असूनही निविदा रद्द न झाल्यास जनतेच्या पैशांवर 30 कोटींचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होईल.